हाय फ्रेंड्स तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत ना नारळ करवंडीपासून सेपरेट करण्याची एकदम सोपी पद्धत आपण बघणार आहोत अगदी कमी वेळात कमी मेहनतीमध्ये तुम्ही नारळ आणि ती करवंटी वेगळी करू शकतात अगदी सोपी पद्धत आहे रक्षाबंधन येत आहे आणि रक्षाबंधनासाठी तुम्हाला नारळाच्या वड्या बनवायच्या पण त्या नारळाच्या वड्या बनवताना आपल्याला तो ब्राऊन पार्ट नको असतो नारळाचा वरचा तर तो पण कसा इझिली रिमूव्ह करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया बरेच जण नारळ यांना डायरेक्टली गॅसवर गरम करतात आणि गॅसवर गरम करूनसुद्धा ते आतलं नारळ आणि ते करवंटी सपरेट होते पण तसं सगळं काही करायची गरज नाही आहे अगदी सोपी पद्धत आपण बघणार आहोत तर व्हिडिओ कंप्लीट पर्यंत बघा चॅनलवर फर्स्ट टाईम मला असाल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बॅलआकन आहे त्यावर सुद्धा क्लिक करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड केली त्याच्या फर्स्ट नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमीच मिळतील तर आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया आता इथे मी नारळ आधीच फोडून घेतला होता नारळ जसा तुम्ही फोडता तसाच फोडायचा आणि हा नारळ आपला फ्रीझरमध्ये ठेवायचा आपल्याला काही जाळायचं नाही आहे किंवा काही गरम वगैरे करायची गरज नाही आहे फक्त फ्रीझरमध्ये ठेवायचा असा ठेवला तरी चालेल प्लास्टिकमध्ये रॅप करून वगैरे पण ठेवायची गरज नाही आहे तर फ्रीझरमध्ये ठेवा फ्रीझरमध्ये एक तास ठेवू शकतात थोडासा तो फ्रीझरमध्ये ठेवला तर तो थोडासा कडक होतो आणि फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर एक तास तरी ठेवा किंवा अर्धा तास ठेवला तरी चालेल डिपेंड्स बघू शकतात अर्धा तास ठेवून मग जर निघत असेल तर गोट पण नसेल निघत सेपरेट होत नसेल करवंडी बसून तर परत एक तास तरी तुम्ही ॲटलिस्ट ठेवून द्या पण अर्धा तासात होतं तर असा हा मी नारळ फ्रीझरमध्ये ठेवला होता आणि आता आपण हा सेपरेट करूया या करवंटीपासून फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे काय होतं की जो करवंटी आणि जो ओला नारळ आहे तो स्टिक झालेला असतो तो, तो थोडा सेपरेट होतो म्हणून मग असं आपण फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि इथे मी सुरी घेतलेली आहे आणि सुरीच्या मदतीने असा हा आपण ओला नारळ ह्याच्यातून काढूया थोडी सगळ्या साईडून अशी सुरी फिरवून घ्यायची म्हणजे तो आपला नारळ लूज होतो आणि मग पटकन निघतो आता मी इथे सुरी घेतलेली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चमचा पण घेऊ शकता बॅक बॅकसाईडून पण तुम्ही असा हा नारळ सेपरेट करू शकतात तर हा नारळ आपण फ्रीजरमध्ये ठेवला होता त्यामुळे ह्याची काही टेस्ट वगैरे चेंज होत नाही नाळाची किंवा वड्या जरी ह्या नाळाच्या तुम्ही बनवल्या तरीसुद्धा त्या वड्यांचा काही टेस्ट वगैरे चेंज होणार नाही पण जर गॅसवर जर गरम केला तर त्या नाळाला थोडासा वेगळा वास येतो त्याची टेस्ट चेंज होते म्हणून ही मेथड ट्राय करा पटकन असा हा सेपरेट होतो तुम्ही बघू शकता इथे हा सेपरेट आपला झाला पण पटकन ही करवंटी आणि हा नारळ सेपरेट झालेला आहे तर अगदी सोपी पद्धत आहे थोडा वेळ फ्रीजरमध्ये ठेवा आणि असं चमच्यानी किंवा सुरीने असा, असा सेपरेट करा तर ही मेथड कशी वाटली मला लगेच कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा आता आपल्याला नाळाच्या वड्या बनवायच्या तर बरेच जण नाळाच्या वड्या बनवण्यासाठी हा वरचा ब्राऊन पार्ट नाही घेत कारण की मग नाळाच्या वड्यांचा कलर चेंज होतो म्हणून तर हा ब्राऊन पार्ट काढण्यासाठी सुद्धा पिलर घ्यायचं आणि हे पिलरनी असं काढायचं पटकन निघतं तुम्ही सुरिनी वगैरे काढायचा प्रयत्न केला तर थोडंसं जास्त वेळ जाऊ शकतो आणि जास्त ते पांढरं पण निघू शकतं आणि पिलर निघा होतं तेवढाच तो पार्टच निघतो तुम्ही बघू शकता इथे पटकन निघतं आणि फक्त तेवढा ब्राऊन पार्ट निघतो आहे आता नळाच्या वरचा हा ब्राऊन पार्ट पण निघालेला आहे आणि आपला प पूर्ण पांढरा शुभ्र असा फक्त नारळ राहिलेला आहे आता नारळाच्या वड्या करण्यासाठी आपला हा नारळ रेडी आहे वरचा भाग पूर्ण ब्राऊनवाला सगळा निघालेला आहे आता हा नारळ तुम्हाला किसायचा असेल किंवा मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे तर तुम्ही करू शकता तसा आणि त्याने तुम्ही नारळाच्या वड्या बनवू शकता तर ओल्या नारळातील खोबरं काढण्याची ही सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ खरंच युजफुल वाटला असेल तर शेअर करायला विसरू नका चल देन बाय